आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तासगाव येथे दगडफेक, भाजप राष्ट्रवादीत हाणामारी, एक पोलीस अधिकारी जखमी, नगरसेवकाला घेतलं ताब्यात. सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात पोटनिवडणुकीतून मोठा राजकीय राडा झाला आहे. प्रचंड दगडफेक, लाट्याकाट्यांचा वापर या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. खासदार संजय काका पाटील विरुद्ध आमदार सुमन पाटील यांच्या समर्थकात आमने सामने दगडफेक झाली आहे. एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीसही जखमी झाले आहेत. भाजपाच्या चार नगरसेवक आणि 70 जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न झाला असे गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली आहे.